ने वाघोली ते शिरूर 56 किलोमीटर चा डबल डेकर पुलासह 18 पदरी रस्ता नेमका कसा होणार? हा पूल पहा 3T ड्राउन द्वारे रोडमॅप। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। नगर पुणे महामार्गावर शिरूर ते पुणे या दरम्यान प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, मात्र प्रवाशांना आता ही समस्या जास्त काळ सतावणार नाहीये, कारण लवकरच वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह 18 पदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे। त्यातच हा रास्ता दुमजली असल्याने शिरूर आणि परिसरातील नागरिकांसाठी कुतूहलाची गोष्ट असणार आहे। पुणे नगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी येथील प्रवाशांसाठी जीवघेणी समस्या ठरत आहे। ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचे आमदार आहेत अशोकबापू पवार यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता। अखेर याची दखल घेत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याला केवळ मंजुरीच दिली नाही तर प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल असे नियोजनही केले। याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बहुचर्चित अशा या रस्त्याच्या DPR बनविण्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाला लवकरच गती मिळणार आहे। नुकत्याच अहमदनगर येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन प्रसंगी गडकरी यांनी वाघोली ते शिरूर दरम्यानच्या या कामाला उल्लेख करून लवकरात लवकर हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा हा दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर वाघोली कोरेगाव भीमा शिक्रापूर वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे। कसा असेल रस्ता? सर्वप्रथम भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन हा रस्ता तयार होत असताना नागपूरच्या धर्तीवर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले होते। त्यानुसार DPR बनविण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली होती, मात्र भविष्यातील या मार्गावरची वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। यात एकूण 3 मार्ग असतील, यातील जमिनीवरील रस्ता 6 पदरी असणार आहे। त्यावर दुमजली पूल उभारला जाणार असून या पुलावरही प्रत्येकी 6 ते 6 लेन असणार आहे, त्यामुळे हा रस्ता एकूण 18 पदरी होणार आहे। यामुळे पुणे ते शिरूर आणि शिरूर ते अहमदनगर हे अंतर देखील आता अत्यंत कमी होणार आहे। सोबतच नवीन पुणे ते औरंगाबाद हा एक्सप्रेसवे देखील होणार असल्याने साहजिकच या भागातील वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच या महामार्गाच्या कामाचे सादरीकरण केले गेले होते, मात्र त्यानंतरही काम अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती। अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार TMC निवडीसाठीच्या निविदा प्रक्रियेला आता मंजुरी मिळाली असून TMC निवडीसाठीची निविदा प्रक्रियाही पार पडली आहे असे कोल्हे यांनी सांगितले आहे। या रस्त्याचे काम सुरू झाल्यास आणि हा रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर वाघोली कोरेगाव भीमा शिक्रापूर येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे, तर पुण्यावरून शिरूर पर्यंत पोहोचण्याचा वेळही अत्यंत कमी होणार आहे। एकूणच या रस्त्यामुळे या भागातील वाहतुकीला गती तर मिळेलच, पण सोबतच पुणे शिरूर दरम्यान असलेल्या औद्योगिक वसाहतींना या गतिमान तळणवळणाचा नक्कीच फायदा होणार आहे।
त्यामुळे शिरूर आणि परिसरातील सर्व नागरिक या रस्त्याचे काम होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.